अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील फकीरा ठाकरे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी एकता परिषदेमार्फत मार्केट कमिटी ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर रस्ता रोको करून जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। मयत ठाकरे यांच्या कुटुंबियांना शासनाने सहायता म्हणून आर्थिक निधी द्यावा आणि मयताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। संपर्क प्रमुख म्हणून राज्यात काम करतो। आज जो हा भव्य दिव्य मोर्चा आदिवासी बांधवांचा या ठिकाणी आलेला आहे, आदिवासी समाज हा राज्यामध्ये सुरक्षित नाही आहे, जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही आहे। गेल्या एक महिन्यापूर्वी गंगापुरी गाव जामनेर तालुक्यातील या ठिकाणी श्याम फकीरा ठाकरे हा भिल्ल समाजाचा तरुण बेकायदेशीर हा वनामध्ये प्रवेश केला म्हणून वनात कर्मचारी असलेला कर्तव्यावर असलेला कर्मचारीने त्याचे निर्गुणपणे त्याला मारून टाकलं आणि त्याची विल्हेवाट लावली। आणि हे प्रकार या ठिकाणी घडला एक महिन्यापासून आदिवासी बांधव या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाच्या दाराशी, पोलीस प्रशासनाच्या आपल्या दाराशी आपले जोडे चपले झिजवत आहेत, पण निर्दयी प्रशासन आदिवासी समाजाला न्याय देण्यासंदर्भामध्ये उदासीन दिसत आहे। आणि नाईलाजाने आदिवासी समाज रस्त्यावर येईल, यांनी आंदोलन करावं असा यांचा मनसुबा आदिवासी संघटनेच्या प्रतिनिधीला जाणवतो आहे। मुळातच आदिवासी समाज हा प्रामाणिक समाज आहे, हा पोटाची खडगी भरण्यासाठी मोलमजुरी आणि श्रम विकून जीवन जगणारा समाज आहे। याला शासन ज्या योजना प्रोव्हाइड करतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। असे असताना देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न हा समाज करतो आहे, परंतु गावामध्ये जे प्रशासन काम करत आहे फॉरेस्ट आदिवासींच्या आदिवासींना संपवण्यासाठी काम करत आहे। हा आदिवासी युवक बेकायदेशीर त्यांच्या वनात प्रवेश केला म्हणून त्यांनी निर्दयपणे मौखिक आदेश यांना प्राप्त झालेले आहेत। का जंगलामध्ये जर बेकायदेशीर कुठला आपला आदिवासी प्रवेश करत असेल तर त्याला ठार मारा अशा पद्धतीने मौखिक आदेश या नालायक प्रशासनाने आणि वनविभागाने दिलेले आहेत। ही बाब आमच्या लक्षात आली आणि या ठिकाणी या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आमचा एक तरुणा बाळणपुराचा जीव घेतलेला आहे आणि म्हणून हा समाज संतापलेला आहे। प्रशासन एक महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहेत। 2012 शासन निर्णय आहे का जर वनामध्ये एखादा प्राणी जर मेला असेल किंवा काही जर झाला असेल तर वनविभागाकडून त्याला कंपेन्सेशन मिळतं। जर म्हैस मेली असेल तर त्याला 75,000 रुपये दिले जातात, 50,000 रुपये दिले जातात। वन्य प्राण्यांपासून काही घातपात झाला असेल तर त्यांना भरपाई मिळते।
आदिवासी तरुण हा तिथे मारून टाकला, परंतु या निर्दयी प्रशासनाने एक महिना उलटून देखील अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। म्हणून हा मोर्चा या ठिकाणी आम्ही जिल्हा तालुका दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर घेऊन आले। त्यांचा जाग येईल यांना आणि आदिवासी समाजाला न्याय मिळेल या हेतूने, प्रामाणिक हेतूने आदिवासी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। आणि जोपर्यंत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा मोर्चा आमचा असाच चालू राहील। आता तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही फॉरेस्ट मॅनेजरची चर्चा करतो आणि 2 दिवसात तुम्हाला कळवतो, परंतु आमचं याच्यावर समाधान झालं नाही। 2 दिवसानंतर उडावडीची उत्तरे हे लोक देतील। महिन्यापासून आम्हाला फिरवत आहेत आणि पीडित कुटुंब हे कितपर्यंत आपला कुठपर्यंत कामधंदा सोडून यांच्या दाराशी आणि कार्यालयापर्यंत चपलाशी होईल। म्हणून आज आम्हाला निर्णय पाहिजे या ठिकाणी, आणि प्रशासन जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन असं चालू राहील। आणि आपल्या विभागामार्फत किंवा आपल्या मीडियामार्फत ही बाब जनतेपर्यंत पोचवावी आणि शासनापर्यंत देखील पोचावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेल। त्या ठिकाणी फॉरेस्ट ॲक्टनुसार वन दावा देखील मंजूर करावा, सामूहिक वन दावा मंजूर करून पारंपरिक अधिकार आदिवासींना बहाल करण्यात यावा अशी देखील मागणी निवेदनामध्ये आहे। परंतु या संदर्भामध्ये तहसीलदार असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा फॉरेस्ट विभाग असेल हे शांत पद्धतीने काम करत आहेत, कारण यांना माहिती आहे आदिवासी समाज भांडणार तर किती दिवस भांडणार आहे, कारण याची पोटीची खडगी ही खाली आहे। हा रोजंदारीने कामाला जाईल, पोटीची खडगी भरेल का आंदोलन करेल, म्हणून हे आमचा अंत बघत आहेत। आणि नागरी हक्क कायदा 2000 आपला 1955 हा गुन्हा आहे। जर प्रशासनावर आदिवासी नजर मोर्चा येत असेल तर यांनी नागरी हक्क संरक्षण समितीला कळवणं बंधनकारक आहे, परंतु या प्रशासनाने नागरी हक्क प्रशासन विभागाला देखील कळवलं नाही। हा प्रकरण दाबण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, 2-3 व्यक्तींनी मारलेला आहे असा संशय आदिवासी समाजाचा आहे, आणि म्हणून यांना पुरी चौकशी व्हावी आणि त्या जे लोक मारेकऱ्यामध्ये जे सामील आहेत यांना या गुन्ह्यामध्ये 302 अडकून यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीने या प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी घेऊन आदिवासी बांधव या ठिकाणी कार्यालयासमोर आलेले आहेत। परंतु अद्यापर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचा ठोस आदेश किंवा निर्णय या ठिकाणी झाला नाही, म्हणून आज हा मोर्चा आमचा अविरत चालू आहे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हा मोर्चा चालू राहील। आदिवासी एकता, आदिवासी एकता, जिंदाबाद। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।